नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजपासून सीईटीच्या फॉर्म सबमिशनसाठी महाराष्ट्र बोर्ड नवी लिंक नवी वेबसाईट सुरू करत आहे. ह्या इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ सकाळी तुम्हाला सेंड केल्यानंतर तुमच्यापैकी खूप साऱ्या स्टुडंटनी मला पुन्हा मेसेजेस केले. त्यापैकी काहींना मी रिप्लाय दिलं आणि त्यानंतर अक्षरशः कंटाळून रिप्लाय देणं बंद केलं, कारण की बहुतेक स्टुडंट्सचे प्रश्न हे कॉमन होते. सर्वात जास्त प्रश्न होता लिंक ओपन होत नाही. त्यानंतर काही जणांचा एक प्रश्न होता की अगोदरच्या लिंकवर फॉर्म सबमिट केला आहे, आता पुन्हा फॉर्म सबमिट करावा लागेल का. तर काही स्टुडंटनी असा विचारला होता की अगोदर जो फॉर्म सबमिट केला होता त्यामध्ये काही मिस्टेक झाल्या होत्या, तर तो फॉर्म एडिट करता येईल का. तर बघा, हे सर्व आता मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करून सांगतो. त्यासाठी आपण जे गव्हर्नमेंटने प्रकटन दिलं आहे ते पाहूयात. इथे बघा काय त्यांनी सांगितलं आहे की ही वेबसाईट 26/7/2021 रोजी दुपारी 3 वाजता सुरू होईल. म्हणजे ही काही जणांनी जो प्रश्न विचारला की लिंक ओपन होत नाही, लिंक जर 3 वाजता लाईव्ह होणार असेल तर आता लिंक कशी ओपन होणार. आता देखील मी इथे रिफ्रेश करतोय, तर बघा काहीच येत नाही, एरर येतोय. सो वेट करा, 3 वाजता ही वेबसाईट त्यांनी लाईव्ह होईल असं सांगितलंय, तर 3 वाजता होईल. आत्ताच त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय करणार, जर 3 वाजता वेबसाईट सुरू होणार असेल तर आत्ताच त्या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही काय करणार आहेत. काही जणांनी मला मेसेजेस केले की सीईटीची लिंक पाठवा. लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही कॉपी करून घ्या. आणि लिंक्स जेव्हा सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला व्हॉट्सअपवर सेंड करेनच, पण आत्ताच लिंक सेंड करून काय अर्थ आहे, कारण की जर वेबसाईटच सुरू नाही तर तुम्ही त्या लिंकचं करणार काय आहात. नेक्स्ट असं मला सांगायचं आहे की ह्यांनी सांगितलं आहे की दुपारी 3 वाजता सुरू होईल, याचा अर्थ असा नका समजू की दुपारी 3 वाजताच सर्वांचं लॉग इन झालं पाहिजे, 3 वाजताच सर्वांचं फॉर्म सबमिशन झालं पाहिजे. आपल्याला फॉर्म सबमिट करण्याची डेट 2 ऑगस्टपर्यंत वाढवून दिलेली आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, उगाचच पॅनिक होऊ नका. कदाचित असं देखील होऊ शकतं की सर्व विद्यार्थी पुन्हा 3 वाजता लॉग इन करायला जाल, फॉर्म सबमिट करायला जाल आणि तिथे वेबसाईट पुन्हा डाऊन होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे थोडं वेट करा, संध्याकाळी करा किंवा उद्याच्या दिवशी परवाच्या दिवशी तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. आपल्याकडे 2 ऑगस्टपर्यंतचा वेळ आहे, त्यामुळे घाई करू नका. काही जणांचा प्रश्न होता की अगोदर फॉर्म सबमिट केला आहे तर पुन्हा फॉर्म सबमिट करावा लागेल का. तर बघा, हे मी मागील व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं, आता पुन्हा सांगतोय. इथे त्यांनी काय स्पष्ट सांगितलेलं आहे, 20/7/2021 आणि दिनांक 21/7/2021 या 2 दिवसात विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे काय, तर जे 2 दिवस वेबसाईट सुरू होती आणि काही विद्यार्थ्यांचं फॉर्म सबमिट झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा फॉर्म सबमिट करण्याची गरज नाही. जुन्या वेबसाईटवरून तुमचा डेटा ऑटोमॅटिकली नवीन वेबसाईटवर इम्पोर्ट केला जाईल आणि आता तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे किंवा नाही हे कसं क्रॉस चेक करायचं, तर त्यांनी इथे सांगितलं आहे की पूर्वीचा अर्ज क्रमांक, ॲप्लिकेशन नंबर व आवेदनपत्रात नोंदवलेला मोबाईल क्रमांक टाकून तुम्ही ह्या वेबसाईटवर तुमचा फॉर्म पाहू शकता. आता इथे फक्त त्यांची एक मिस्टेक आहे, त्यांनी ॲप्लिकेशन नंबर सांगितलं आहे. कदाचित सीट नंबरने जर येत असेल तर उत्तम आहे, कारण की प्रॉब्लेम असा झालेला आहे की काही विद्यार्थ्यांनी प्रिंट घेतलेला नाही, स्क्रीनशॉट घेतलेला नाही, त्यांच्याकडे ॲप्लिकेशन नंबर नाही आहे. तर आता हे नक्की काय आहे ते वेबसाईट सुरू झाल्यावर आपल्याला कळेल. तर वेबसाईट सुरू होऊ द्या, पॅनिक होऊ नका. आणखीन एक महत्त्वाचं आहे की ज्यांचा फॉर्म सबमिट झाला नाही ते कसं चेक करणार. तर बघा, जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म चेक करायला जाल आणि जर तुमचं ॲप्लिकेशन येत नसेल, याचा अर्थ तुमचा फॉर्म भरलेला नाही, मग अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय सांगितलं आहे, प्रक्रिया पूर्ण न करू शकलेल्या उमेदवारांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज करणे आवश्यक राहील. म्हणजे जर तुमचा फॉर्म वेबसाईटवर दिसत नसेल तर तुम्हाला पुन्हा फॉर्म सबमिट करावा लागेल. आता काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता की फॉर्म सबमिट करताना आमच्या काही चुका झाल्यात, म्हणजे काहींचं मीडियम चुकीचं झालं आहे, काहींचा तालुका चुकीचा झाला आहे. तर बघा, इथे त्यांनी फक्त फॉर्म चेक करण्याचं ऑप्शन आहे एवढंच सांगितलं आहे. एडिट करण्याचा ऑप्शन आपल्याला मिळेल किंवा नाही हे वेबसाईट सुरू झाल्यानंतरच कळेल. तर वेबसाईट सुरू होऊ द्या, वेबसाईट सुरू झाल्यानंतर जर एडिट करण्याचा ऑप्शन असेल तर मी तुम्हाला तसं स्पष्ट सांगेन. एक आणखीन महत्त्वाचं असं की तुमच्यापैकी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रश्न आहेत, तर ह्या प्रश्नांचं, ह्या शंकांचं निरसन करण्यासाठी त्यांनी हेल्पलाईन सुविधा देण्याचं सांगितलं आहे. मात्र जोपर्यंत वेबसाईट सुरू होणार नाही त्या वेबसाईटवरील हेल्पलाईनचे डिटेल आपल्याला मिळणार नाही. एकदा हेल्पलाईन डिटेल मला मिळाले की मी ही इन्फॉर्मेशन देखील तुम्हाला नक्कीच सांगेन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुमचं जे कन्फ्युजन आहे ते ह्या व्हिडिओनंतर क्लिअर झालं असेल. राहिला प्रश्न वेबसाईटच्या लिंकचा, तर वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. दुपारी 3 वाजता सुरू होईल आणि जर तुमचं फॉर्म सबमिशन आज होत नसेल तर 2 ऑगस्टपर्यंतचा आपल्याकडे वेळ आहे, तेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, थँक्यू.